गुड मॉर्निंग ऑल स्टूडेंट, आपण आजच्या व्हिडिओमध्ये राजकीय अभिजनांची भूमिका अभ्यासणार आहोत. यामध्ये बघूया प्रत्येक देशाच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक व्यवस्थेत अभिजनांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते. राजकीय असो, सामाजिक असो किंवा आर्थिक व्यवस्था असो, या तीनही व्यवस्थेमध्ये अभिजनांची भूमिका फार महत्त्वपूर्ण असते. त्याच पद्धतीने राजकीय व्यवस्थेत निर्णय घेण्यापासून तर ते अंमलबजावणीपर्यंत यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याच पद्धतीने काय सांगितले आहे, जी निर्णय घेण्याची भूमिका आहे आणि अंमलबजावणी ते निर्णय घेण्याच्या भूमिकेपर्यंत या अभिजनांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. त्यामध्ये बघूया फर्स्ट नंबरमध्ये धोरणात्मक निर्णय घेणे. सर्व राजकीय व्यवस्थेमध्ये समाजावर दुर्गामी परिणाम करणारे धोरणात्मक निर्णय अभिजनांकडून घेतल्या जात असतात. जे काही धोरणात्मक निर्णय आहे, समाजावर दुर्गामी परिणाम करणारे धोरणात्मक नियम या अभिजनांकडून घेतल्या जात असतात किंवा ते ठरवित असतात. राजकीय व्यवस्थेत निर्णय घेण्यापासून ते त्यांच्या अंमलबजावणीत अभिजनांची भूमिका महत्त्वाची असते. तर राजकीय व्यवस्था जेव्हा चाललेली असते तर त्या व्यवस्थेमध्ये मिश्र अर्थव्यवस्था असो की उदारीकरण, ह्या दोन्हीमध्ये दोन्हींचे निर्णय हे राजकीय अभिजन घेत असतात. त्यानंतर आहे सेकंड नंबरमध्ये धोरणांची अंमलबजावणी. राजकीय व्यवस्थेत निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी खास संरचना असते, यात अभिजन असतात. राजकीय व्यवस्थेमध्ये काय असते, निर्णय घेण्याची अंमलबजावणी करण्यासाठी खास संरचना असतात. ज्या पद्धतीने आपण एखाद्या कार्यक्रमाची अंमलबजावणीसाठी आधी आराखडा ठरवत असतो की कशा पद्धतीने आपण कार्यक्रम किंवा कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार आहोत, त्यानुसार आराखडा तयार करत असतो आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी होत असते. त्याच पद्धतीने राजकीय व्यवस्थेतसुद्धा निर्णयाची अंमलबजावणीकरिता खास संरचना ही ठरविल्या जात असते, यात अभिजन असतात. त्यानंतर आहे थर्ड नंबरमध्ये संरचना निर्मिती. प्रत्येक विशिष्ट प्रकारच्या कामासाठी विशिष्ट प्रकारची संरचना असते. जे विशिष्ट प्रकारचे कार्य असते तर त्या कार्यानुसार विशिष्ट प्रकारची संरचना ही ठरलेलीच असते. राजकीय व्यवस्थेमध्ये संरचना ही ठरलेलीच असते. त्याच पद्धतीने विशिष्ट प्रकारचे संघटन लागते, त्यांची निर्मिती अभिजन करतात. विशिष्ट प्रकारची जी संघटन आहे, ऑर्गनाइज आहे, तर ते लागत असते आणि त्याची निर्मिती अभिजन करत असतात. जसं की आपल्या घरी कार्यक्रम असला तर आपण त्याची निर्मिती स्वतः करत असतो, त्याच पद्धतीने राजकीय व्यवस्थेमध्ये जे काही कार्यक्रम किंवा प्रकारचे जे काही संघटन आहे तर ते करायचे झाल्यास ते त्यांची निर्मिती कोण करत असतात, अभिजनच करीत असतात. फोर्थ नंबरमध्ये आहे विचारसरणींची निर्मिती. अराजकवाद व सर्वकषवाद या सर्व प्रकारची विचारसरणी अभिजन निर्मित करत असतात. अराजकवाद असो किंवा सर्वकषवाद असो, या दोघांची निर्मिती अभिजन करीत असतात. फिफ्थ नंबरमध्ये आहे लोकशाही राजकीय व्यवस्थेत अभिजन सत्ताधारी असेल तर शासक वर्गाकडून समाजाला व संविधानाला अपेक्षित कामे अभिजन करतात. लोकशाही राजकीय व्यवस्थेमध्ये काय होत असते की अभिजन सत्ताधारी असेल, जो काही अभिजन असेल तर तो सत्ताधारी असेल, त्याला सत्ता पक्ष प्राप्त झालेले असेल, तो सत्तेवर असणार तर शासक वर्गाकडून समाजाला व संविधानाला अपेक्षित कामे अभिजन करतात. तर शासक वर्गाला असो किंवा जनतेला जे काही कार्य पूर्ण करून द्यायचे आहे किंवा जनतेला काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्या अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न हे अभिजन वर्ग करीत असतात. मात्र सत्तास्थानी नसेल तर शासक वर्गास नियंत्रित करण्याचे व त्यास जबाबदार करण्याचे कार्य होऊ घातलेले शासक वर्ग अर्थात विरोधी पक्षात असलेला अभिजन वर्ग करीत असतो. तर यामध्ये काय होत असते की जर तो कार्य पूर्ण करू शकत नसेल तर होऊ घातलेला जो काही शासक वर्ग आहे त्यांच्यापर्यंत ती अडचण किंवा जे काही प्रॉब्लेम आहे जनतेचे तर ते सोपविण्याचा किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे दबाव आणून किंवा दबाव गटाअंतर्गत संघटना अंतर्गत त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या जात असतात. त्यानंतर आहे सिक्स नंबरमध्ये दबावगट निर्मिती. आर्थिक सामाजिक हितसंबंधाची जपणूक करण्यासाठी अभिजन संघटन निर्माण करतात.
अभिजन काय करतात काय करतात की आर्थिक सामाजिक हितसंबंधाची जपणूक करण्यासाठी, स्वतःचे हितसंबंध जपून ठेवण्यासाठी जनतेचे जे काही कार्य आहे, अडचणी आहे, तर ते पूर्ण अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आणि कार्य पूर्ण करण्यासाठी अभिजन संघटन निर्माण करत असतात, संघटनाची निर्मिती करत असतात, जेणेकरून एका व्यक्तीचे कोणीही ऐकणार नाही त्यासाठी संघटनाची निर्मिती करून संघटनेद्वारे ते सरकारपर्यंत पोहोचविण्याचा ते प्रयत्न करीत असतात. त्या संघटनांच्या वरिष्ठ पदावर ते असतात. सरकारला विशिष्ट निर्णय घेण्यास किंवा न घेण्यास ते दबाव गटामार्फत भाग पाडतात. सरकारला जे काही निर्णय घेण्यास किंवा न घेण्यास ते भाग पाडत असतात. जे काही आपले मुद्दे आहेत तर ते जनतेचे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचून विशिष्ट असा निर्णय त्यातून किंवा मार्ग त्यातून काढण्याचा ते प्रयत्न करीत असतात. 7 नंबरमध्ये आहे देशाचे हितसंबंध निश्चित करतात. कोणत्या हितसंबंधांना प्राथमिकता दुय्यम स्थान देणे गरजेचे आहे हे अभ्यासाअंती अभिजनच निश्चित करीत असतात. अभिजन निश्चित करत असतात काय, तर कोणत्याही हितसंबंधांना प्राथमिक स्थान द्यायचे, कोणत्या हितसंबंधांना दुय्यम स्थान द्यायचे याचा निर्णय हे अभिजन घेतात. 8 नंबरमध्ये आहे परराष्ट्र धोरण हे अतिशय गुंतागुंतीचे प्रकरण आहे. परराष्ट्र धोरण अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया असलेले दिसून येते. तर आपल्या विश्लेषण क्षमतेचा पुरेपूर वापर करून अभिजन देश हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी परराष्ट्र धोरण निश्चित करीत असतात. तर आपले अभिजन देश हितसंबंध चांगल्या पद्धतीचे राहण्यासाठी इतर देशासोबतही आपले हितसंबंध योग्य त्या प्रकारे, जेणेकरून आपल्यालाही त्या देशाची योग्य त्या प्रकारे मदत होऊन आपल्या भारत देशाचं किंवा इतर देशाचेही विकास चांगल्या पद्धतीने होईल यासाठी परराष्ट्र धोरणाची फार गरज असते. हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी परराष्ट्र धोरण निश्चित करीत असतात. 9 नंबरमध्ये आहे प्रत्येक देशात सामाजिक आर्थिक बदलाबरोबरच अनेक प्रश्न निर्माण होतात. प्रत्येक देशामध्ये सामाजिक आर्थिक बदल आहे तर या बदलाबरोबरच अनेक प्रश्नही समोर येत असतात. या प्रश्नाला सोडविण्यासाठी आवश्यक ते उत्तर अभिजन पुरवितात. तर जे काही समाजामध्ये राहत असताना आणि देशामध्ये राहत असताना आर्थिक सामाजिक असे निरनिराळ्या पद्धतीचे प्रश्न समोर येत असतात, यांना सोडविण्यासाठी सुद्धा अभिजन मार्ग दाखवित असतात. अशा पद्धतीने आपण राजकीय अभिजनांच्या भूमिकेमध्ये 9 पॉईंट बघितलेले आहे. थँक्यू.